जतन केलेला शब्दरूपी गल्ला आपल्यातला माणूस कायम जिवंत ठेवणारा एक शब्दमय प्रवास नक्की बघा आणि गल्ल्यातल्या शिक्क्यांची जपणूक नक्की करा. दिवाळी जवळ आली आहे. घराघरात दिव्यांची फराळाची रोषणाईची तयारी सुरू झालीय. मात्र कुठेतरी छोट्याशा गावामध्ये आपल्या मोठ्या पदावर नोकरीला असणाऱ्या लेकाची आई वाट बघत आहे. आजचा हा शब्दांचा गल्ला तिच्यासाठी समर्पित. नमस्कार, मी राजश्री. शब्दांच्या गल्ल्यात आज तुम्हा सगळ्यांसमोर घेऊन आली आहे आईची दिवाळी. दिवाळीची वाट बघत पहाट कधी उजाडायची. दिवाळीची वाट बघत पहाट कधी उजाडायची. छोट्याशा घराच्या मोठ्या अंगणात रांगोळ्यांची नुसती चढाओढ चालायची. कुठे कढीपत्ता तडकायचा फोडणीत मुठभर शेंगदाण्यांची चोरी व्हायची. पळ काढताना पाठीत रापकण आजीची काठी पडायची. कुठे वळले जायचे लाडू, कुठे चकलीची भाजणी व्हायची. देवा पुढे ताट ठेवण्याआधी आई चोरून शेजारच्या झोपडीत जाऊन ताट देऊन यायची. माझ्या देवाचं पोट भरलं म्हणत गरीबाच्या लेकराच्या डोक्यावरून मायेने ती हात फिरवायची. ती तरी कुठे होती गर्भश्रीमंत. मात्र घासातला घास आणि वाटून खाण्याचा ध्यास तिच्या रक्तात होता. माझ्या आईचा पाडवा अशा रीतीने श्रीमंत होता. जुनीच साडी स्वच्छ धुवून ऐटीत नेसायची छान. बाबांचाही विरलेला सदरा नवा आहे म्हणत फिरवून घ्यायची मान. आपल्याला मात्र साध्यातला साधा का असे ना, पण कोरा कपडा मिळायचा. आपला तो रुबाब बघून चेहरा तिचा खुलायचा. वर्षभर जमा केलेली चिल्लर हातात आणून द्यायची. तिच्या त्या पैशात फटाक्यांची उधळण व्हायची. दिव्यातलं तेल पुरवत वात छोटी करायची. आई आपल्या साऱ्या दिवाळीत रंग मात्र भरायची. गरिबी दुःख यातना आपल्या वाटेला येऊ नये म्हणून जळत राहिली ती भरभर. बाप तेल बनून ह्या वातीत मुरत राहिला जन्मभर. आता नोटांची बंडल मॉलमध्ये झरकन संपतात. राहिलंच काही तर क्रेडिट कार्ड सहज स्वाईप होतात. कॅश काउंटर मागे आई उभी असते जुन्या साडीत. फाटका खिसा दिसू नये म्हणून बाप मुद्दाम उभा असतो हाताच्या घडीत. तिच्या त्याच्यासाठी दरवेळी काहीतरी पाठवेल ठरवत राहतो आपण. फक्त बघूया नेक्स्ट टाइम म्हणत यंदाही असेच राहू विरक्त. नको आणू काही, एकदा भेटून जा. तुझी आवडती करंजी लेका घासभर तर खाऊन जा. इतकं बोलून ठेवते फोन. आपणही होतो व्यस्त, कारण सगळं जग महागलं दोस्ता. तेवढी आईच राहिली रे स्वस्त. म्हणून नाही किंमत तिच्या भावनांना. ती वाट बघत राहते. तू स्वेटर आणशील यंदा म्हणत ती थंडीत कुडकुडत राहते. बाप रस्त्याच्या कडेला येऊन 100 चक्रा मारतो. तुझा दिवाळसण मात्र यंदाही हिल स्टेशनवरच जातो. आईच्या हातचा चिवडा डब्यातच सादळून जातो. तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि अशाच वेगळ्या व्हिडिओसाठी बघत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा.